हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत म्हणजेच प्लेट टेक्टॉनिक थेअरी याच्यावरती बऱ्याचशा एक्झाम्समध्ये क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत आणि आज मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा जो काय टॉपिक आहे हा समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतानुसार पृथ्वीच्या भूपृष्ठावरील भाग जो आहे तो वेगवेगळ्या खंडांपासून बनलेला आहे याची सरासरी जाडी आहे शंभर किलोमीटर आणि याच्या अंतर्गत मध्ये शिलावरण आणि बाह्य प्रावरणचा भाग हा येतो बघा काय म्हटलेलं आहे तर भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतानुसार पृथ्वीच्या वरचा जो भाग आहे भूपृष्ठावरील भाग तो वेगवेगळ्या खंडांपासून बनलेला आहे आणि याची जाडी लक्षात ठेवायची आहे किती आहे तर शंभर किलोमीटर आणि याच्या अंतर्गत शिलावरण आणि बाह्य प्रावरण याचा भाग हा येतो मॉर्गनच्या अनुसार सहा प्रमुख आणि अन्य गौन प्लेट्स आहेत ठीक आहे एकूण सहा आणि बाकीच्या एक छोट्या छोट्या प्लेट्स आहेत मुख्य सहा प्लेट्स आहेत त्या कोणत्या आहेत बघा तर सर्वात पहिली आहे युरेशिया प्लेट युरेशिया म्हणजेच काय तर युरोप आणि आशिया या दोघांनाही एकत्रितपणे युरेशिया असं म्हटलं जातं दुसरी आहे भारतीय प्लेट म्हणजे आपला जो भारत आहे संपूर्ण तो ह्या प्लेटमध्ये येतो त्यानंतर तिसरी आहे आफ्रिकी प्लेट ज्यामध्ये आफ्रिका महाखंड येतो चौथी आहे अमेरिकी प्लेट यामध्ये अमेरिकेचा भाग येतो पाचवी आहे अंटार्कटिका प्लेट आणि सहावी आहे प्रशांत महासागरीय प्लेट तर मॉर्गनच्या अनुसार या सहा प्रमुख प्लेट आहेत आणि याच्या व्यतिरिक्त लहान मोठ्या अजून भरपूर साऱ्या प्लेट्स आहे या आहेत तर आज आपण याच्याबद्दलच चर्चाही करणार आहोत आयलरच्या सिद्धांतानुसार या प्लेट्स ज्या आहेत त्या भूपृष्ठावरती भ्रमण करतात म्हणजे ज्या प्लेट्स आहेत किंवा आपण म्हणू जे महाखंड आहेत ते पूर्वी सेपरेट नव्हते एकाच ठिकाणी सर्व होते एकमेकांना जोडलेले होते पण कालांतराने हे महाखंड एकमेकापासून वेगळे झाले आणि आता संपूर्ण जगामध्ये आपण बघितलं तर एकूण आठ महाखंड आपल्याला माहिती आहेत तर हे जे काय प्लेट्स आहेत म्हणजे हे महाखंड किंवा खंड जे आहेत ते भूपृष्ठावरती भ्रमण करतात म्हणजे ऑटोमॅटिक ते सरकतात आता हेच आपण एका इमेज थ्रू बघू बघा आता ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय आपली पृथ्वी दिसते आहे आणि त्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी दिसत आहे एक म्हणजे जो जमिनीचा भूभाग आहे तो दिसतोय आणि बाजूला एक ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला पाणी दिसतंय तर इक्वेटर सुद्धा दाखवलंय बघा म्हणजे झिरो डिग्री अक्षवृत्त म्हणजेच विषुवृत्त इथे दाखवलेलं आहे तुम्हाला जे पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभागतं आता जो जमिनीचा भूभाग आहे त्याला नाव दिलंय पॅन्जिया म्हणजे त्याला आधी म्हटलं जायचं पॅन्जिया आणि जो समुद्र आहे आता जसे पाच वेगवेगळे समुद्र आहेत आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सागर आहेत किंवा सरोवर आहेत तर पूर्वी तसं नव्हतं एकच समुद्र ज्याला म्हटलं जायचं तेथीस सागर तेथीस सी तर जमिनीचा भूखंडाला म्हटलं जायचं पॅनजिया आणि सागर जो आहे दिसतोय आपल्याला समुद्र त्याला म्हटलं जायचं टेथिस सी आता हा जो काही पेंजिया आहे जर याला इक्वेटरनुसार जर दोन भागांमध्ये विभागलं तर वरचा जो भाग आहे त्याला लॉरेशिया असं म्हटलं जायचं आणि विषुवृत्ताच्या खालील म्हणजे इक्वेटरच्या दक्षिणेकडील जो भाग आहे त्याला गोंडवाना लँड असं म्हटलं जायचं ठीक आहे तर जो जमिनीचा भूभाग आहे त्याचे जर दोन समान भाग केले इक्वेटर तिथून आपण ड्रॉ केलं तर वरचा भाग आहे लॉरेशिया आणि खालचा आहे गोंडवाना लँड आता इक्वेटरच्या वरती म्हणजे लॉरेशियामध्ये दोन खंड दिसत आहे आपल्याला एक म्हणजे उत्तर अमेरिका नॉर्थ अमेरिका आणि दुसरा आहे युरेशिया आता युरेशिया जो आहे तो काय तुमचा युरोप आणि आशिया आता ही जर आपण बघितलं तर युरोप आणि आशिया एक हे एकत्रच दिसतं आपल्याला फक्त काही जे युराल पर्वतमाळा किंवा युराल नदी यांच्यामुळे ते वेगवेगळे झालेले आहेत पण अजूनही आपण त्याला युरेशिया असं म्हणतो एकत्रपणे त्यानंतर इक्वेटरच्या दक्षिणेला म्हणजेच गोंडवाना लँडमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही प्लेट्स दिसत आहे जसं की साऊथ अमेरिका दक्षिण अमेरिका त्यानंतर आफ्रिका अंटार्कटिका ऑस्ट्रेलिया आणि सोबतच आहे आपला इंडिया आपला जो भारत आहे म्हणजे भारतीय प्लेट आहे तो गोंडवाना लँडचा हिस्सा आहे भारत जो आहे जरी आता विषुवृत्ताच्या वरती दिसत असेल आपल्याला पण तो काही काही काळी जो आहे तो गोंडवारा लँडचा भाग होता तो इक्वेटरच्या खाली होता आणि काही काळानंतर आपला भारत जो आहे तो उत्तरेकडे सरकत सरकत पुढे आशियाचा एक भाग झालेला आहे तर इथे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे मॉर्गनच्या सिद्धांतानुसार ह्या सहा प्लेट्स आहेत आता बघा याच्यामध्ये दिलंय बघा तुम्हाला जो पॅनजिया आहे तो नंतर ह्या पद्धतीने काहीतरी बदल झालेला आहे म्हणजे जो काही जमिनीचा भूभाग आहे तो सरकत सरकत अशा पद्धतीची काहीतरी आकृती तयार झाली जसं की आपला भारत जो होता तो गोंडवाना लँडचा हिस्सा होता तो सरकत सरकत युरोपला जाऊन मिळाला तो आपल्याला वरती दिसतोय बघा युरोप महाखंडाकडे तर ह्या पद्धतीने नंतर जे खंड आहे ते ऑटोमॅटिक जे काय होतात भ्रमण करतात तर ते भ्रमण करत करत किंवा सरकत सरकत या पद्धतीची त्यांनी आकृती ही तयार केली तर याच्याच बद्दल आपल्याला आज संपूर्ण डिस्कस आहे आताचा जो आपण मॅप बघतो जगाचा भूगोल तो असा काही दिसतो आपल्याला पूर्वी हे जे काही सात महाखंड होते सात किंवा आताचा जो एक नवीन सापडला आपल्याला आठवा महाखंड तर हे सर्व महाखंड जर मिळून आपण आधीची आकृती बघितली बग बघा ज्याच्यामध्ये सर्व एकत्र एक जोडलेले होते पण ह्या ज्या काही प्लेट्स आहेत एक या एकमेकांपासून दूर जात गेल्या म्हणजे त्या ऑटोमॅटिक भ्रमण करत गेल्या आणि आता सध्या आपल्याला जगाचा माप हा ह्या पद्धतीने दिसतो प्लेटच्या किनाऱ्यांना तीन भागात विभागले जाते आता प्लेट्स म्हणजे काय तर खंड किंवा महाखंड ठीक आहे त्याला आपण म्हणतो प्लेट्स यांचा जो काही किनारा आहे म्हणजे बॉर्डर लाईन आहे त्यांना तीन भागांमध्ये विभागलं जातं एक आहे रचनात्मक किनारा दुसरा आहे विनाशी किनारा आणि तिसरा आहे संरक्षी किनारा आता ह्या प्रत्येकाबद्दल आपण पुढे बघूच सर्वात आधी बघू आपण रचनात्मक किनारा म्हणजे काय रचनात्मक किनारा म्हणजेच काय तर जेव्हा दोन प्लेट एक दुसऱ्याच्या विरुद्ध दिशेने गतिशील होतात प्रावरणातील मॅग्मा जो आहे तो वर येऊन थंड होऊन नवीन प्लेट तयार करते आणि या घटना महासागरीय कटकद्वारा होतात बघा फॉर एक्झाम्पल घ्या की दोन प्लेट्स आहेत म्हणजे दोन खंड आहेत ते एकमेकांपासून दूर होत आहे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते जात आहे अशा वेळेला काय होतं ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाताना आतमधील जो काय मॅग्मा आहे तो बाहेर येतो तो थंड होतो आणि एक नवीन प्लेट ही तयार होते तर अशा प्रकारचे जे काही किनारा आहे त्याला म्हटलं जातं रचनात्मक किनारा त्यानंतर दुसरा आहे विनाशी किनारा विनाशी किनारा म्हणजेच काय तर जेव्हा दोन प्लेट एकमेकांना टक्कर मारतात व एक प्लेट जड तर दुसरी प्लेट हलकी असते त्यावेळी जड प्लेट पृथ्वीच्या गर्भाकडे जाते व हलकी प्लेट त्यावर तरंगते आणि नष्ट होते बघा विनाशी किनारा पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं आपण की दोन प्लेट जे आहेत त्या एकमेकांपासून दूर जात जा जा आहे आणि विनाशी किनाऱ्यामध्ये काय म्हटलंय की ज्या दोन प्लेट्स आहेत ज्या दूर आहेत त्या जवळ येत आहे एकमेकांच्या एकमेकांना टक्कर मारताय जर एक प्लेट जड असेल आणि दुसरी हलकी असेल तर जी जड प्लेट आहे ती पृथ्वीच्या गर्भाकडे जाते म्हणजे खाली जाते आणि जी हलकी प्लेट आहे ती त्या जड प्लेट वरती तरंगते आणि नष्ट होते तर यालाच काय म्हटलं जातं विनाशी किनारा असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरं आहे संरक्षी किनारा संरक्षी किनारा म्हणजे काय तर जेव्हा का दोन प्लेट ह्या एक दुसऱ्यांच्या आजूबाजूला सरकतात आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्म म्हणजेच भ्रंश हे निर्माण होतात दोन प्लेट जवळ जवळच आहे किंवा दूर आहेत पण ते एकमेकांच्या आजूबाजूला सरकत आहे ते एकमेकांना टक्कर पण मारत नाहीये किंवा एकमेकांपासून दूरही जात नाहीये तर अशा प्रकारच्या किनाऱ्यांना काय म्हटलं जातं संरक्षित किनारा असं म्हटलं जातं तर हे डिफरन्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे बघा रचनात्मक किनाऱ्यामध्ये दोन प्लेट्स या एक दुसऱ्याच्या विरुद्ध दिशेने गतीशील होत आहेत विनाशी किनाऱ्यामध्ये दोन प्लेट एकमेकांच्या जवळ येत आहेत एकमेकांना टक्कर मारत आहे आणि तिसऱ्यामध्ये दोन प्लेट ह्या एक दुसऱ्यांच्या आजूबाजूला आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा प्लेट विवर्तनिकीच्या सिद्धांताच्या आधारावर काही वलित पर्वतांची निर्मिती ही स्पष्ट होते जसं की पहिलं आहे महाद्वीपीय व महासागरीय प्लेट टक्कर म्हणजे एक महाद्वीप आहे आणि एक महासागर आहे या दोघांचीही टक्कर झाली तर काय होईल महासागरीय प्लेट ही जड असल्या कारणाने ती खाली जाऊन नष्ट होते आणि तिच्या मलबापासून वलित पर्वतांची निर्मितीही होते बघा एक महाद्वीप आहे आणि एक महासागर आहे दोघांचाही जर का टक्कर झाली महासागरीय प्लेट आणि महाद्वीपीय प्लेट या दोघांचीही टक्कर झाली तर महासागरीय प्लेट जड असेल ऑब्व्हियसली आणि ती जड असल्या कारणाने ती खाली जाऊन नष्ट होईल आणि तिच्या मलबापासून वलित पर्वतांची निर्मितीही होते उदाहरण घ्यायचं झालं तर रॉकीज पर्वत रॉकीज पर्वत हा कशापासून तयार झालाय तर प्रशांत महासागरीय प्लेट आणि उत्तर अमेरिका या दोघाही प्लेटच्या टक्करमुळे रॉकीज पर्वताची निर्मिती झालेली आहे तसंच अँडीज पर्वत अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका महाखंडातला सर्वात मोठी पर्वतमाळा आहे तर अँडीज पर्वताची निर्मिती कशी झाली आहे दक्षिण प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिका या दोघांचीही टक्कर होऊन अँडिस पर्वताची निर्मिती ही झालेली आहे तर एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम्पलही विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणतं काय आहे तर तेवढं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे बघा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जेही काही तुम्ही वाचलंय तेवढं सर्व तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहील आणि गोष्टी ह्या सोप्या होतील त्यानंतर दुसरं आहे दोन महाद्वीपीय प्लेट पहिले याच्यामध्ये काय होतं एक महासागरीय प्लेट आणि एक महाद्वीपीय प्लेट पण इथे काय आहे दोन महाद्वीपीय प्लेट म्हणजे समजा दोन महाद्वीप आहेत आपण एक्झाम्पल घेऊ एक आहे आपली भारतीय प्लेट आणि दुसरी आहे युरेशिया प्लेट युरेशिया म्हणजेच काय तर युरोप आणि आशिया तर जर ह्या दोनही प्लेटची टक्कर झाली तर काय होईल तिथे काही वलित पर्वतांची निर्मिती होईल जसं की एक सोपं एक्झाम्पल आहे बघा की भारत जो आहे तो पहिले गोंडवाना लँडचा हिस्सा होता भारत हा वरती सरकत सरकत आशियाकडे जाऊन मिळाला आशिया सोबत त्याची टक्कर झाली आणि त्यानंतर हिमालय पर्वताची निर्मिती ही झाली तर दोन महाद्वीपीय प्लेट एक आहे युरेशिया आणि दुसरी भारतीय प्लेट या दोघांची टक्कर होऊन हिमालय पर्वताची निर्मिती ही झालेली आहे तर अगदी सोपं एक्झाम्पल आहे त्यानंतर तिसरं आहे बघा दोन महासागरीय प्लेट बघा डिफरन्स लक्षात ठेवा पहिल्या याच्यामध्ये आपण एक महासागरीय प्लेट आणि एक महाद्वीपीय प्लेट बघितलं होतं दुसऱ्या याच्यामध्ये आपण दोघीही महाद्वीपीय प्लेट बघितल्या होत्या आणि आता दोन्ही महासागरीय प्लेट ह्या आपण बघतोय दोन महासागरीय प्लेटच्या टक्करमुळे ज्वालामुखी पर्वतांची निर्मितीही होते कालांतराने त्यापासून बेटांची निर्मिती होते उदाहरण घ्यायचं झालं तर प्रशांत महासागरातील हवाई बेट आणि जपान या दोघांची निर्मिती ही दोन महासागरीय प्लेटच्या टक्करमुळे झालेली आहे इथे एक लक्षात ठेवायचंय बघा हवाई बेटाबद्दल हवाई बेट जे आहे त्याला प्रशांत महासागराचं चौक असंही म्हटलं जातं तर एवढा पॉईंट लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा कुठेतरी बघा इथे इमेज दाखवली मी तुम्हाला हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली आपण बघितलं दोन महाद्वीपीय प्लेटच्या टक्करमुळे भारत जो आहे तो वरती वरती सरकत गेला आणि युरोपला जाऊन मिळाला किंवा आशियाला जाऊन मिळाला युरेशिया आणि भारत या दोघांची टक्कर झाली आणि त्या ठिकाणची जी जमीन आहे ती वर उचलली गेली ज्याला आपण म्हणतो हिमालय पर्वत तर ह्या पद्धतीने हिमालय पर्वताची निर्मिती ही झालेली आहे तर आजचं लेक्चर हे अतिशय महत्वाचं होतं आय होप तुम्हाला पूर्ण लेक्चर समजलं असेल लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील लेक्चरची पीडीएफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे